नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि या विषयाची माहिती करून देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत श्री सुमित सिंग अरोरा सर. सर नमस्कार, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सरांबद्दलची ओळख करून देणारच आहे, मात्र सरांच्या इन्स्टिट्यूटबद्दल मी आधी तुम्हाला सांगू इच्छिते. सरांची ICA एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे अकाउंट, टॅक्सेशन, बँकिंग आणि फायनान्समध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट देतं. 99% प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% जॉब गॅरंटी हे ICA एज्युकेशन इन्स्टिट्यूट देत असतं. मागील 17 वर्षांपासून हे इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. 100+ शहरांमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे. 3 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ICA मार्फत ट्रेनिंग आणि प्लेसमेंट देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात 11+ सेंटर्स आहेत. कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना ICAद्वारे मार्गदर्शन केलं जातं. आणि आता मी सरांबद्दल तुम्हाला ओळख करून देते. सर गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. करिअर अँड अकॅडमिक कन्सल्टंट म्हणून ते काम करतात. तर चला तर मग आपल्या विषयाला आज आपण सुरुवात करूया. सर, आपण मागील कार्यक्रमामध्ये देखील कॉमर्स क्षेत्रात आणि इतर सर्वच डिग्रीच्या क्षेत्रामध्ये नंतर जॉबसाठी काय काय संधी आहेत याबद्दल चर्चा केली होती. आजही मला पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की कॉमर्स क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना जॉबच्या काय संधी आहेत? हो, कॉमर्स क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना जॉब्समध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज तर आहेतच. काही विद्यार्थी कॉमर्सच्या अभ्यासानंतर, ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे अजून शिकायचं असं विचार करतात. आणि जेव्हा त्यांना स्टडी करायचं असेल, पुढे काहीतरी अभ्यास करायचा असेल, तर CA, CS, ICWA, CFA हे त्यांना असं वाटतं की हा प्रथम त्यांचा ऑप्शन असावा. त्यासोबतच MBA फिनान्ससाठी पुष्कळ विद्यार्थ्यांची इच्छा अशी दिसते. आणि काही विद्यार्थी MCOMला सुद्धा विचार करतात. तर स्टडीशिवाय काही लोकांना नोकरी करायची इच्छा असते. आणि नोकरी करण्यासाठी सर्वात आधी सर्वात चांगला उपाय त्यांना जो वाटतो तो आहे की आपण बँकिंग, फिनान्स या क्षेत्रामध्ये यावं, कारण इथे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बँकिंग PO साठी भरपूर विद्यार्थ्यांची अशी इच्छा असते की आपण तो करावा. काही विद्यार्थी IAS साठी सुद्धा तयारी करतात की बाबा गव्हर्नमेंट जॉब मिळावा. आणि काही डायरेक्ट कुठेतरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स करून पुढे जाण्याच्या विचारात असतात. आणि हे सर्व विचार करत असताना अपॉर्च्युनिटीजमध्ये विद्यार्थ्यांनी काही वेळा हा तरी विचार करावा की किती लोक अप्लाय करतात, किती ॲप्लिकंट्स आहेत एका जॉबसाठी आणि किती रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे गरज किती, डिमांड किती आणि सप्लाय किती, हा जो बॅलन्स आहे हा विद्यार्थ्यांनी विचार केलेला गरजेचा. आणि त्याशिवाय कोणत्याही करिअर अपॉर्च्युनिटीमध्ये 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. एक, किती एफर्ट्स लागतात, म्हणजे आवर्स पर डे स्टडी किती लागतं ते, इन्व्हेस्टमेंट किती लागतं म्हणजे पैशाचा खर्च किती असतो तो. हे दोन झाल्यानंतर आपला पासिंग पर्सेंटेज किती आहे, म्हणजे एवढे जर आपण विद्यार्थी अप्लाय करतो गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणा किंवा CA, CS साठी म्हणा, तर किती विद्यार्थी ॲक्च्युली पास होतात. आणि पासिंग पर्सेंटेजसोबत हे सुद्धा लक्षात ठेवण्याचं, किती वर्षापर्यंत लोक ट्राय करतात आणि मग तिथे पास होतात, उत्तीर्ण होतात. आणि मग स्टार्टिंग सॅलरी किती आहे, आपण एवढे एफर्ट्स टाकले, एवढे इन्व्हेस्टमेंट केलं, तर मग स्टार्टिंगची सॅलरी किती, हे 3 विचार जर केलेत तर त्यांचा अपॉर्च्युनिटी आणि थ्रेटचा विचार होतो. आणि मग शेवटचा विचार स्वॉटमधला, जो स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा, म्हणजे माझ्या स्वतःचे प्रिफरन्सेस काय आहेत, माझ्याकडे किती बजेट आहे. फायनली फॅमिलीमध्ये एक लिमिटेड बजेट असतो, असे भरपूर पैसे नसतात की जे करायचं ते कर, हे नाही झालं की मग ते कर, असं नसतं. एकाच वेळेला डिसिजन घ्यायचं असतं. तर बजेट किती आणि माझ्या हातात वर्ष किती आहेत हातामध्ये, आई वडील जर रिटायर होत असतील 2-1 वर्षामध्ये तर माझ्याकडे 2 वर्ष आहेत जॉबसाठी, हे सर्व विचार करून मग कोणत्या अपॉर्च्युनिटीवर जंप करायचं हे इम्पॉर्टंट आहे. पण हो, अपॉर्च्युनिटीसाठी विचार करत असताना फक्त बसून राहायचं आणि काही करायचं नाही हे चुकीचं. आणि अपॉर्च्युनिटीजचा विचार करून जंप केलेली ही फार चांगली, म्हणजे विचारायला प्रयत्नाची जोड पण तितकीच असायला हवी. की तुम्ही जेव्हा एखाद्या करिअरचा विचार करताय त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायला हवा. मला फक्त या क्षेत्रात संधी आहे किंवा आवड आहे म्हणून मी जाईल असं नाही, तर तुमच्या हातात काय आहे याचाही विचार करायला हवा. सर, बऱ्याचदा असंही होतं, बँकिंग क्षेत्राचा आपण विचार करतोच, मात्र बऱ्याचदा असं होतं की काही विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेचच MBA कडे वळतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? MBAचा खऱ्या अर्थात एक फॅडच आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आणि नोकरी चांगली मिळत नाही, तर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन MBA करावं आणि चांगली नोकरी मिळावी, हा एक स्वप्न प्रत्येक मुलाच्या डोळ्यात असतोच. आणि खऱ्या अर्थात MBA म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, हा केल्यानंतर चांगली नोकरी मिळेल हे फक्त टॉप IIM सारख्या कॉलेजेसमध्ये किंवा टॉप 20% कॉलेजेस जे आहेत देशातल्या MBAच्या तिथूनच आहे.
मी मागच्याच आठवड्यात काही आय एम पासआउट विद्यार्थ्यांना एक वर्कशॉप घेत होतो आणि तिथे मी सहज 70 विद्यार्थी होते. तर मी हात उचलायला सांगितलं की किती विद्यार्थी फ्रेशर्स होते जेव्हा त्यांनी आय एममध्ये जॉईन केलं, तर देर आर ओनली अराउंड 25-30% विद्यार्थी जे फ्रेशर्स आणि त्यांनी आय एम पासआउट केलेलं आहे. अराउंड 70% विद्यार्थी असे होते त्या ग्रुपमधले की त्यांनी 3-5 वर्षाचं एक्सपिरियन्स घेऊन मग आले होते. लंच टाईममध्ये मी सहज विचारलं, म्हणा मतलब काही डिफरन्स आहे का, काही फ्रेशर्स आहेत आणि काही 3-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. तर मिश्किलपणे ते हसायला लागले, म्हणे ऑफर लेटरमध्ये फरक दिसतो. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण एम बी ए आय एम मधून सुद्धा पास करतो तर ते बघतात जे कंपनी येतात की बाबा किती एक्सपिरियन्स आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांची सॅलरी राईज 30-50% मागची जिथे सोडून आले होते तिथून असते. जे फ्रेशर्स असतात त्यांना बेस पॅकेजपासून ते सुरुवात करायचा प्रयत्न करतात. मी काही प्रोफेसर्सला सुद्धा भेटलो आणि मी त्यांना विचारले का कॉन्फरन्समध्ये गेलो होतो दिल्लीला तिथे की सर एम बी एचा एवढा वेव चालू आहे तर व्हॉट डू यू थिंक एम बी ए लगेच विद्यार्थ्यांनी केलेलं किती फायदेमंद. तर त्यांचं पण म्हणणं होतं, म्हणे वी कॅनॉट से इट ओपनली बट जर एका विद्यार्थ्याने 3-5 वर्ष काम करून मग एम बी एला आला तर त्याला भरपूर फायदा होतो. त्याचे 3-4 लाख रुपये पगार असेल आणि त्याने मग एम बी ए करायला आला की मग त्याची पगार वाढते चांगल्या पद्धतीने आणि फ्रेशर होऊन आला तर तो प्रॉब्लेम होतो. तर अशाच विद्यार्थ्यांसाठी मी हे सजेस्ट करेल की बाबा तुम्हाला एम बी ए करायचं आहे नक्की करा, त्याची 3-4 वर्ष तयारी करा, पण त्याच्या आधी 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्या, एक चांगला जॉब करा, एक चांगला फाउंडेशन क्रिएट करा आणि मग या फाउंडेशनवर बिल्ड करून पुढे जा. आणि स्पेशली बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तर म्हणेल की तुम्हाला अकाउंट्सचं प्रॅक्टिकल, टॅक्सेशनचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या, मग कसं कामामध्ये ते आहे ते सर्व शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही एम बी ए कराल तर तुम्हाला कामचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि मग एम बी ए केलास तुम्हाला ग्रोथ दुप्पट मिळेल. बरोबर. आणि त्यासाठी एखादं प्रॅक्टिकल ट्रेनिंग कोर्स केलं आणि एक चांगलं जॉब मिळवलं ते फार चांगलं असतं. म्हणजेच काहीतरी एका आय सी एचं म्हणेल तर सी आय ए प्लस हा कोर्स केला, 6 महिन्यात हा कोर्स कम्प्लीट करून मग तुम्ही जॉब करा 2-2.5 वर्ष आणि त्यानंतर एम बी एची तयारी करा, मग तुमच्या एम बी एचा जे सक्सेस येईल बाहेर ते फार चांगलं राहील. म्हणजे नक्कीच जे ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी आहेत त्यांनी एम बी ए करावं, मात्र एक्सपिरियन्स घेऊन करावं, जेणेकरून जेव्हा त्यांचं करिअरची जी सुरुवात होईल तीच एका चांगल्या पॅकेजने होईल, जेणेकरून त्यांना पुढे चांगली ग्रोथ मिळत जाईल. सर आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे, प्रसाद आपल्याला प्रश्न विचारतात. प्रसाद बोला. नमस्कार प्रसाद, विचारा आपला प्रश्न. मॅडम मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी सध्या बी एस इंडस्ट्रियल सायन्स करतो यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी मधून. हॅलो. हो बोला, विचारा आपला प्रश्न. हा मॅडम, मी बी एस सी इंडस्ट्रियल सायन्स करतो यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी मधून आणि तर मला असं विचारायचं होतं की माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर या डिग्री नुसार मला भविष्यामध्ये जॉबचा काय स्कोप असेल? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सर काय सांगता येईल? बिलकुल बिलकुल. इंडस्ट्रियल सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपण इंडस्ट्रीजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असू द्या किंवा फार्मास्युटिकल असू द्या अशा क्षेत्रामध्ये आपण अप्लाय करू शकता आणि अशा जॉब्समध्ये आपल्याला एक स्टार्टिंग सॅलरी 10-20 हजारपर्यंत बिलकुल मिळू शकते आणि मग त्या क्षेत्रामध्येच आपण टेक्निकल ग्रोथ करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस करून तुम्ही त्याच्यामध्ये प्रोफेशनल डेव्हलपमेंट करू शकता. आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा हा जो स्कोप आहे की त्यांना टेक्निकली अपडेट राहायला पाहिजे आणि तिथे ग्रोथ करायला पाहिजे हे फार गरजेचंही आहे. तसंच जसं कॉमर्समध्ये आहे की एका विद्यार्थ्यांनी बी कॉम कम्प्लीट केलं की प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन मग तो ग्रोथसाठी पुढे जात जातो, बिलकुल तसंच सायन्स या विद्यार्थ्यांना सुद्धा काही जॉब्स असतात जिथे आपण डायरेक्ट एंट्री करतो नाही तर काही प्रोफेशनल कोर्स करून याच्या पुढे मग आपल्याला या कंपनीजमध्ये अप्लाय करता येतं. नक्कीच सर, मी आता तुम्हाला बँकिंग क्षेत्राबद्दल विचारलं, एम बी एबद्दलही विचारलं, मला सी ए संदर्भातही जाणून घ्यायचं आहे, मात्र कार्यक्रमात ब्रेकची वेळ झालेली आहे. आपणही कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ग्रॅज्युएशन नंतरच्या नोकरीच्या संधी या विषयावर चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात सुमित सिंग अरोरा सर. सर आपण चर्चा करत होतो एम बी ए संदर्भात, तर मार्गदर्शन करून घेतलं, पण मला असाही एक प्रश्न विचारायचा आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे सी एची तयारी करतात, बरेचसे जण ग्रॅज्युएशन सुरू असताना पण सी एची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बिलकुल,
बारावी नंतर काही विद्यार्थी सीपीटी साठी उत्तीर्ण होतात आणि मग सोबत कॉमर्स अभ्यास सुद्धा सुरू असतो आणि आपल्या देशात एक लाखच्या आसपास विद्यार्थी हे सीपीटी साठी ॲडमिशन घेतात, तयारी करतात आणि जो पासिंग पर्सेंटेज आहे तो अराउंड 25-30% मॅक्सिमम 40%पर्यंत आहे आणि मग ते त्यानंतर काही विद्यार्थी त्याच्यामध्ये भरपूर तयारी करत राहतात आणि पुढे जाऊन ते फायनल एक्झामिनेशनला सुद्धा येतात. फायनल एक्झामिनेशनचा पासिंग पर्सेंटेजसुद्धा 6-10% 15%पर्यंत जातो. तर या असा जर हा संदर्भ लाभला तर आपले 1 लाख विद्यार्थी जे अप्लाय करतात सी ए सी पी टीसाठी आणि मग स्टेप बाय स्टेप करत पास होत जातात तर शेवटी एक अराउंड 4-6% विद्यार्थी पास आउट होतात आणि हा एक चांगला आहे ऑपॉर्च्युनिटी बी कॉम विद्यार्थ्यांसाठी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी सी ए व्हावं, पुढे जाऊन ते ऑथराइज्ड प्रॅक्टिशनर होतात. पण याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती स्पेशली आहे एफर्ट्सची. म्हणजे आपण दररोज 8-10 तास जर तयारी करायला तयार असाल आणि मग 3-5 वर्षापर्यंत ही तयारी करायची इच्छा असेल, सातत्यही असेल, डिसिप्लिन्ड असाल तर तुम्ही नक्की हे करायला पाहिजे. आणि जर आपण बघितलं की टॉप 5-6% ऑफ द स्टुडंट्स गेट थ्रू द फायनल एक्झाम तर मग माझ्या वर्गामध्ये जितके विद्यार्थी आहेत त्याच्या टॉप 5%मध्ये मी आहे का? मी नसेल तर मी तयारी करतोय पण मी नक्की पास व्हायचे चान्सेस किती? हा विचार मी त्यांना खाली ओढण्यासाठी नाही करत आहे पण खऱ्या अर्थाने सत्याची जाणीव करून घेणे गरजेचं असतं. म्हणजे सर्व सी ए सी ए सी पी टी करतात म्हणून मी सुद्धा करावं किंवा म्हणजे एक आहे उद्दिष्ट मी घाटायला पाहिजे पण जर मी स्वतःला विचार करू मी तेवढा डिसिप्लिन नाही आहे, मी तेवढं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, 3-4 वर्ष नाही लावू शकत, 6 वर्ष नाही लावू शकत, तर मी विचार करायला पाहिजे की मग अजून काही संधी आहेत का जे इक्विव्हॅलेंट आहेत. आमच्याकडे भरपूर सी ए सी ए सी पी टी करणारे विद्यार्थी आय सी एचा कोर्ससुद्धा करतात. आमच्याकडे एक स्पेशल कोर्स त्यांच्यासाठी आहे, त्याला मी सी आय ए टॅक्स प्रोफेशनल असा कोर्स म्हणतो आणि या कोर्सेसचा ड्युरेशन 9-15 मंथ्स आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली 8 लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत, एक आय टी मॉड्यूल आहे आणि त्याशिवाय इन्कम टॅक्स प्लॅनिंगवर आम्ही जोर देतो. म्हणजे जे त्यांना ॲक्च्युली आर्टिकलशिपमध्ये शिकतात ते कुठेतरी काम करून ते आम्ही इथे लवकरात लवकर एका शॉर्ट टर्ममध्ये त्यांना शिकवलं जातं आणि जोपर्यंत ते 3-4 वर्षात 5 वर्षात सी ए क्लिअर करतात किंवा सी ए नाही क्लिअर केलं तरी या कोर्समुळे त्यांना एक जॉब मिळतो आणि 3-4 वर्षामध्ये त्यांना कुठेतरी एक चांगला जॉब करत करत एक ग्रोथसुद्धा मिळालेला असतो. तर सी ए सी पी टी हे फार उत्तम करिअर ऑप्शन आहे. स्वतःची एक चाचणी करा आणि बिलकुल अप्लाय करा पण सोबत एक अजून करिअर ऑप्शनची तयारी करून ठेवा सो दॅट प्रॅक्टिकली आपण जोपर्यंत सी ए सी पी टी होतो तोपर्यंत याचाही फायदा होतो. बरोबर, म्हणजे सी ए कराच मात्र त्यासाठी पर्यायी पण विचार करून ठेवा की समजा जर तुम्हाला सी ए करणं तितक्या कालावधीमध्ये शक्य नसेल, तितका वेळ देणं शक्य नसेल, फायनान्शियली शक्य नसेल तर ऑप्शन हे निवडणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं इन्स्टिट्यूट त्यांना नक्कीच मार्गदर्शन करू शकतं. सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलेला आहे, माधवी आपल्याला प्रश्न विचारतायत औरंगाबादहून. माधवी विचारा आपला प्रश्न. नमस्कार माधवी, विचारा आपला प्रश्न. माझा मुलगा इंजिनिअरिंग फायनलला आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. नमस्कार, मी माधवी कुलकर्णी औरंगाबादून बोलते. विचारा तुमचा प्रश्न. माधवी कुलकर्णी औरंगाबादून बोलते, तुमचा प्रश्न सलग विचारा. पुढे त्याचं करिअर कुठल्या याच्यामध्ये करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? बिलकुल, एमबीए करायला पाहिजे का गेटची तयारी करायला पाहिजे? नक्कीच जॉब करायला पाहिजे. बिल्कुल, इंजिनिअरिंग नंतर त्यांचा विद्यार्थी कम्प्युटर सायन्सला आहे, कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग त्याने केलेलं आहे, पुढे काय? आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा आपल्याला जे प्रॅक्टिकल स्किल्स असायला पाहिजेत, म्हणजे जे लँग्वेजच्या स्किल असायला पाहिजे, जावा असायला पाहिजे किंवा अजून लेटेस्ट जे व्हिज्युअल बेसिक किंवा त्याच्या रिलेटेड स्टुडिओ रिलेटेड असायला पाहिजे किंवा वेब रिलेटेड काही प्रोग्रामिंग स्किल्स असायला पाहिजे, या सर्वांची तयारी आवश्यक आहे. आणि जर ते स्किल्स तशा काहीतरी सर्टिफिकेशन्स, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल किंवा काहीतरी एखादं नेटवर्क रिलेटेड इंजिनिअरिंगचा आपण जर प्रोफेशनल कोर्स केला असेल तर डायरेक्टली जॉबसाठी अप्लाय करू शकतात. इंजिनिअरिंग सोबत एम बी ए हा सुद्धा एक डेडली कॉम्बिनेशन आहे, फार चांगला कॉम्बिनेशन आहे. पण लक्षात तेच ठेवायचं की इंजिनिअरिंगनंतर जर मी 3-5 वर्षाचं एक्सपिरियन्स घेतलं मग एम बी ए केलं तर ते जास्त उपयुक्तचं राहील, कारण मग एम बी एला तो
वेळ देता येईल, तो एक्सपिरियन्स देता येईल आणि त्याचा फायदा होईल. सर, मगाशी आपण चर्चा करत होतो तेव्हा सुरुवातीलाच तुम्ही बँकिंग संदर्भात थोडंफार तर सांगितलेलं आहे, पण आणखीन जरा डीपमध्ये बँकिंग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी पण मार्गदर्शन करा. बिलकुल. बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना नॉर्मली गव्हर्नमेंट बँकिंग जॉब्समध्ये फार इंटरेस्ट असतो आणि त्यामध्ये बँक पीओची तयारी भरपूर करतात. आणि बँक पीओची तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की इथेसुद्धा एफर्ट्स भरपूर 5 ते 7 तास लागतातच. आणि याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, 2013-14 SBI-च्या 1500 जॉब्सची रिक्वायरमेंट निघाली होती आणि तिथे अराउंड 1700,000 लोकांनी ॲप्लिकेशन केलं होतं. तर 1700,000 ॲप्लिकेंट्स फॉर 1500 जॉब्स, तर हा एक डिमांड आणि सप्लायचा जो मोठा गॅप आहे. तर त्याऐवजी मग प्रायव्हेट जे जॉब्स जे आहेत बँकिंगमधले, त्या सेक्टर्समध्ये सुद्धा भरपूर ग्रोथ आहे. तिथलं कल्चर चांगलं आहे, ते ग्रोथ चांगलं देतात, सॅलरी देतात, एन्व्हायरमेंट ऑफिसचं चांगलं असतं आणि त्यासाठीसुद्धा आपली फक्त 3-1 महिन्याची तयारी लागते. आणि तीसुद्धा ICA एक डिप्लोमा इन प्रोफेशनल बँकर्स म्हणून एक कोर्स केला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकली प्रोडक्ट्स जे रिटेल आणि कॉर्पोरेट बँकिंगमधले आहेत ते शिकवले जातात. काही प्रोजेक्ट्स आहेत, काही सेलिंग स्किल्स वगैरे, कमर्शियल स्किल्स वगैरे लागतात ते आहे. आणि 3 महिन्यामध्ये आपण कोटॅक बँक, ज्यांच्यासोबत आमचं टायअप आहे, अशा अजून एक सुंदरम फिनान्स, ज्यांच्यासोबत आमचं टायअप आहे, तिथे आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीज मिळतात. तिथे आपण जाऊन इंटरव्ह्यू द्यावं आणि आमचे भरपूर विद्यार्थी तिथे सिलेक्टही झालेले आहेत. तर बँकिंगचं जर तुमच्या मनात काहीतरी असेल, तर इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर बँक पीओ अँड गव्हर्नमेंट जॉब्स जिथे डिमांड सप्लायमध्ये भरपूर गॅप आहे, ट्राय प्रोफेशनल प्रायव्हेट बँकिंग. तिथेसुद्धा तितकंच चांगलं ग्रोथ आहे, स्टेबिलिटी आहे आणि 3-1 महिन्याची तयारी पाहिजे बस, आणि त्याच्याने तुम्ही तिथे पोहोचू शकता. नक्कीच सर, तुम्ही जो तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जो कोर्स केला जातो CIA कोर्स, त्या कोर्समधून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो, त्यातून त्यांना किती करिअर अपॉर्च्युनिटी मिळते? बिलकुल. CIA हा आमचा एक फ्लॅगशिप कोर्स आहे आणि याचे फायदे विद्यार्थ्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेऊन त्यांना विचारतो की तुम्हाला काय वाटलं, कुठे याचे फायदे वाटले. काही विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमचा हा जो CIA कोर्स आहे ते आम्हाला आमच्या BCOM सब्जेक्ट्सची अंडरस्टँडिंग वाढवण्यामध्ये सुद्धा मदत करतं. आणि फक्त अंडरस्टँडिंगच नव्हे, BCOM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे मार्क्ससुद्धा आमचे वाढलेत कारण आम्ही CIA हा प्रॅक्टिकल कोर्स केला. हेच नव्हे तर CIA हा कोर्स एक फाउंडेशन कोर्स आहे, म्हणजे कोणाला पुढे CA, CS किंवा MBA फिनान्ससुद्धा करायचं असेल तर ते स्वतःचा एक फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी करतात. हेच नव्हे तर एक सेकंड ऑप्शन म्हणा किंवा एक एक्सपिरियन्स मिळेल म्हणून हा कोर्स भरपूर विद्यार्थी करतात. आणि तिसरं म्हणजे ज्यांना जॉब करायचं असेल त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं 99% प्रॅक्टिकल, म्हणजे अकाउंट्सचं ॲक्च्युअल तुम्ही डॉक्युमेंट्स फाईल टाईप करता, त्याच्यामधले तुम्ही डेटा एंट्री टॅलीमध्ये करता, MS ऑफिस सलंग शिकता, त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन फायनलायझेशन शिकता, मग टॅक्सेसमध्ये इन्कम टॅक्स, VAT, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज याचे फॉर्म्स भरायचे आणि त्याला वरती वेबसाईटवर कसं अपलोड करायचं गव्हर्नमेंट साईटवर, त्याचं एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर सोबत करता, तुम्ही JET करता, जर्नल एंट्री टेस्टचं पूर्ण प्रॅक्टिस करता आणि याशिवाय तुमचं 100% जॉब गॅरंटी मिळतं. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पासआउट होता तोपर्यंत आम्ही रिक्वायरमेंट्स तुमच्यासाठी जोडून ठेवतो. तुम्ही फक्त जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं, तिथे पास झाला तरी नोकरी करायची, जॉब शोधायची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला एक ATJ कार्डसुद्धा मिळतं आणि ते ATJ कार्ड दाखवून तुम्ही आमच्या देशभरातल्या कुठल्याही 50 प्लेसमेंट ऑफिसेसमध्ये सुद्धा नेक्स्ट जॉबसाठी ट्राय करू शकता. अच्छा, म्हणजे खूपच मोठा फायदा आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन देखील करा, पण या कोर्सच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडता तेव्हा तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्हाला जॉब मिळणार आहे, 100% जॉब मिळणार आहे. आणि पुन्हा पुन्हा ही संधी, तुम्हाला एखादा जॉब नाही आवडला तर पुन्हा तुमच्याकडून तो जॉब त्यांना मिळू शकतो. सर, कार्यक्रमात आपला एक फोन आलेला आहे. राजश्री आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून. राजश्री, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार राजश्री, विचारा आपला प्रश्न. हा, माझी मुलगी, सर नमस्ते. नमस्ते. माझी मुलगी ह्या वर्षी BCOM झाली आहे. तिला CA करण्यासाठी आम्ही हे करत होतो, तिचे पप्पा, पण तिला MBA करायचंय. तर मग कसं ठरेल, पुढे जाऊन आहे का MBA साठी काय खूप चांगलं? नक्कीच राजश्री, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ब्रेक नंतर आम्ही देतोय. सर, ब्रेकची एक वेळ झालेली आहे, एक घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ग्रॅज्युएशन नंतर जॉबच्या संधी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुमित सिंग अरोरा सर. सर आपण मगाशी ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला राजश्रींनी प्रश्न विचारला होता, तर आपल्या चर्चेला सुरुवात करण्याआधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊयात. बिलकुल राजश्री, तुमच्या मुलीला MBA करायची इच्छा आहे आणि MBA करायची तिला इच्छा असेल बहुतेक तिचे फ्रेंड्स करत असतील म्हणून, किंवा कोणीतरी त्याला सांगितलं असेल की हो MBA पुढे भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर खऱ्या अर्थात MBA जर केलं तर तुम्हाला एक विड्थ मिळते, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते तुमच्या मुलीला की ती एक कमर्शियल मॅनेजर होऊ शकते, ती प्री सेल्समध्ये जाऊ शकते, किंवा ती अकाउंट्स फिनान्स या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपनीजमध्ये वेगवेगळ्या डेझिग्नेशन्सला पोचू शकते. आणि तुमच्या हजबंडची म्हणजे तुमच्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे की तिने CA करावं किंवा CS करावं, ही त्यांची इच्छा आहे, त्यांना वाटतं की त्यांच्या मुलीसाठी हे चांगलं राहील. आणि CA करायचं अर्थ माझ्या मते हे आहे त्यांनी करावं ज्याला की पुस्तकामध्ये पॉलिसीज, रूल्स रेग्युलेशन्स, ज्याला की डॉक्युमेंट्स आणि प्रोसिजर्स कॉम्प्लायन्स याच्यावरती भरपूर इच्छा असते. म्हणजे त्यांचा नेचरच असतं की ते बिलकुल रूल्सच्या हिशोबाने चालतात, लेफ्ट राईट कुठेही बघत नाहीत. तर CA डेप्थ असते आणि मग तुम्ही एका लेवलवर इन्क्रीज होत होत एका कंपनीचे CFOसुद्धा होऊ शकतात. माझं मत हे आहे ॲज अन एक्सपर्ट अँड करिअर गायडन्स जर तुम्ही मला म्हणालात, तर की आधी तिने आता ग्रॅज्युएशननंतर 3-4 वर्ष जॉब करावं आणि जॉबसोबत जर CA तयारी करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तिने जॉबसोबत CA तयारी करावी आणि त्यानंतर CA झालं तर फार चांगलं. त्यानंतरसुद्धा अजून 2 वर्षांनी 1 वर्षांनी ती MBA करू शकते. भरपूर CA MBAसुद्धा या देशात आहेत जे CFO झालेले आहेत. तर पण MBA हे तिने 3-4 वर्षांनंतरच करावं आणि CA तयारी करत असताना शी शूड इव्हॅल्युएट, तिने स्वतःला इव्हॅल्युएट करायला पाहिजे की तिच्यात किती क्षमता आहे, 8-10 तास ती बसून अभ्यास करणार का नाही. असं तुम्हाला वाटत असेल तुमची मुलगी एवढा अभ्यास करत नाही तर मग नक्की तिला एक चांगलं प्रोफेशनल कोर्सकडे वळवा जिथे ती एक वर्षभरामध्ये शी विल स्टार्ट अर्निंग, जिथे ती एक चांगला जॉब करेल, एक 15-20 हजारची नोकरीपासून सुरुवात होईल आणि मग 2-3 वर्षामध्ये सेल्फ फायनान्स्ड MBA करू शकते. ती तुमच्यावर अवलंबून राहणार नाही आणि त्यासाठी ICA भरपूर कोर्सेस आहेत. जवळच्या कोणत्याही सेंटरला व्हिजिट करा आणि एखादा कोर्स तिच्यासाठी निवडा. नक्कीच राजश्रींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल. पण सर काही विद्यार्थी असेही असतात की ज्यांना असं वाटतं की मी फक्त टॅली आणि MS Office केलं तरी मला जॉब मिळू शकतो, तर असं होऊ शकतं का? हो, आता टॅली आणि MS Office हे जेवणामधलं स्टार्टर आणि सूपसारखं असतं बघा. म्हणजे स्वादिष्ट तर असतंच असतं आणि हेल्दीसुद्धा असतं, पण त्याच्याने पोट भरत नाही. म्हणजे तसंच करिअरमध्ये आपण जेव्हा म्हणतो माझं टॅली आणि MS Office झालं आहे तर एक चांगला जॉब स्टार्टिंगला मिळून जातो. कारण ज्यांना टॅली MS Office येत नाही त्यांनासुद्धा कुठे ना कुठे नोकरी मिळते. टॅली MS Office शिकूनसुद्धा तुम्हाला एक 10-12 हजारची नोकरी मिळते, पण ती फक्त स्टार्टिंग जॉबसाठी. त्या पुढे काय हा प्रश्न नेहमी त्यांच्यासाठी असतो. ते कम्प्युटर ऑपरेटरवर काम करायला सुरुवात करतात, ते रिपोर्ट्स काढतात, ते काहीतरी टॅलीमध्ये एंट्री करतात आणि कित्येकदा टॅली आणि MS Office जे विद्यार्थी शिकतात, जे नॉर्मल सर्टिफिकेशनवाले कोर्स करतात, ते फक्त मिनूज ड्रिव्हन कोर्स करतात पण ॲप्लिकेशन ओरिएंटेड करत नाही. थोडंसं डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर टॅलीमध्ये टॅक्सची एंट्री कशी करायची, टॅलीमध्ये रिकन्सायलेशन करण्यासाठी काय काय करू शकतो, टॅलीचा डेटाचा बॅकअप आपल्याला कसा घेता येईल, किंवा एक्सेलमध्ये जरी म्हटलं तर गोल सिक्स सिनॅरिओज हे कसे वापरायचे, जे डे टू डे रिक्वायरमेंट्स आहेत हे माहीत नसतं. तर एक टॅली MS Officeच्या विद्यार्थ्याला 10-12 हजारची नोकरी मिळते, पुढच्या वर्षी एक 10% ग्रोथ असतो, तिसऱ्या वर्षी अजून 10% असं म्हणत म्हणत गेलात तर ती 15,000 पर्यंत पोचते. पण एक कम्प्लीट ICAचा कोर्स केलेला विद्यार्थी म्हणजे ज्याला अकाउंट्स येतं, टॅक्स येतं, फिनान्स येतं, त्याने 10-15 हजारच्या नोकरीपासून सुरुवात केली की पुढच्या वर्षी त्याला एक 30%ची ग्रोथ मिळते ॲटलिस्ट. 20-30% ग्रोथ म्हणजे 3-4 हजारपर्यंत, 5 हजारपर्यंतची सुद्धा ग्रोथ मिळते आणि 5व्या वर्षापर्यंत नक्कीच 30-50 हजार या सॅलरी ग्रोथमध्ये पोचतो. म्हणजे टॅली MS Office करून पोट भरत नाही म्हणण्याचं कारण हेच की तुम्ही 5 वर्षानंतर एक 15-16 हजारपर्यंत 20च्या खालीच राहता आणि एका ICAचा CIA कोर्स केलेला विद्यार्थी जो की 10-15 पासून सुरुवात करतो पण 40-50 हजारपर्यंत पोचतो विदिन
दीस 5 इयर्स या 5 वर्षा म्हणजे कालावधी तोच आहे जो तुम्ही एमएस ऑफिस आणि टॅली साठी जो कालावधी वापराल त्याच कालावधी मध्ये इतका चांगला कोर्स करून तुम्ही मोठी करिअर अपॉर्च्युनिटी मिळवू शकता. नाही, कालावधी तोच नाही, पण मी जो ज्ञान घेतो टॅली एमएस ऑफिसचा, दॅट इज अ पार्ट ऑफ द एंटायर सीआय कोर्स. पूर्ण सीआय कोर्स मधला एक छोटासा भाग आहे. 2 मॉड्यूल्स हे आहेत, पण त्याशिवाय जे 7 मॉड्यूल्स आहेत ते तुमच्या करिअर रेडी होण्यासाठी गरजेचे आहेत. काही विद्यार्थी येतात आमच्याकडे सुद्धा ज्यांनी टॅली एम एस ऑफिस केलेला असतो, आम्ही त्यांना पुस्तकं दाखवतो, म्हणतो बघा बघून घ्या तुम्ही तिथे जे शिकलात आणि इथे जे शिकला त्याच्यात फरक असेल तर हा मॉड्यूल परत करा, नसेल तर हा मॉड्यूल स्किप करा आणि पुढचं मॉड्यूल करा. पण त्यांना जेव्हा ते मॉड्यूल बघतात तर 90% विद्यार्थी म्हणतात की आम्ही हा कोर्स परत करू आमचा हा मॉड्यूल, सो दॅट आम्ही प्रोफेशनल एम एस ऑफिस आणि टॅली शिकू. सर, मला याच संदर्भात विचारायचं आहे, आय सी ए आणि इतर इन्स्टिट्यूटमध्ये काय फरक आहे? हो, आय सी एनी 1999 हा कोर्स सुरू केला, अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स, आणि या 16-17 वर्षामध्ये भरपूर सेंटर्सने आमचा कोर्स कॉपी केला, आमच्यासारखे कोर्सेस करायचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थात हे जे कंटेंट आहे ते पुस्तकात सर्वीकडे उपलब्ध आहे, असं काही नवीन नाही. पण जे डिफरन्स आहे आय सी ए आणि दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये ते 3 शब्दामध्ये आहे, एक प्रोसेस, दुसरं सिस्टम्स आणि तिसरं स्पीड. आमचे जे प्रोसेसेस आहेत म्हणजे आमच्याकडे ट्रेनिंगमध्ये आम्ही जे एम एम आय, पी पी ए, टी बी, ई डी हे आमचे शॉर्ट फॉर्म्स आहेत, पण आम्ही जे वापरतो त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची क्वालिटी जी आहे फार वाढते. आमचे जे सिस्टम्स आहेत म्हणजे आमच्याकडे जेट आहे, आमचं ऑनलाईन स्वतःचं सॉफ्टवेअर आहे सिम्युलेशनचं, ज्याच्याने आम्ही टॅक्स लोकांना शिकवतो की कसं ऑनलाईन अपडेट करायचं, रिटर्न्स कशा फाईल करायचे, किंवा त्यासोबत आमचं जे स्पीड आहे आम्हाला आमची की आम्ही प्रत्येक नवीन चेंज टॅक्सेसमध्ये किंवा गव्हर्नमेंटने रिलीज केलेले टॅक्सेसची काहीही इम्प्रूव्हमेंट्स असते ती 1 ते 3 महिन्यामध्ये आमच्या कोर्समध्ये अपडेट होतो. जे आमचे करंट विद्यार्थी असतात त्यांना हे शिकवलं जातं. तर हा जो एक फरक आहे हा मोठा फरक आहे जे नॉर्मल इन्स्टिट्यूट आणि आय सी एमध्ये आहे. त्याशिवाय नॉर्मल इन्स्टिट्यूट हे व्यक्तिविशेषवर अवलंबून असतं, पण आय सी ए हे एक मोठं नेटवर्क आहे. 100+ शहरामध्ये त्यांचे सेंटर्स आहेत, एक आर एन डी आहे 100 लोकांचं, आणि त्याहून जास्त आमचं एक नेटवर्क आहे जॉब प्लेसमेंटसाठी. 100% जॉब असंच म्हणत नाही, 50+ सेंटर्स फक्त प्लेसमेंटसाठी आहेत. तिथे प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, ते आपसात सर्व रिक्वायरमेंट शेअर करतात, आणि हे मोठमोठ्या कंपनी आमच्या या नेटवर्कवर विश्वास ठेवतात आणि आम्हाला रिक्वायरमेंट्स देतात. आमच्या विद्यार्थ्यांना लेटेस्ट अपडेटेड सॉफ्टवेअर कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, आणि त्याहून जास्त हे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते बिलकुल जे सर्वात बेस्ट जॉब्स असतात ते आधी आमच्याकडे आम्हाला देतात. आम्ही नाही पुरवू शकलो तर मग अजून कोणीतरी ते विचार करतात. तर हे सर्व डिफरन्स एका दुसऱ्या इन्स्टिट्यूटकडनं नाही मिळू शकत. नक्कीच. सर, सी आय ए हे अफोर्डेबल आहे का? हा प्रश्न नक्की भरपूर लोकांच्या मनात येतो, आणि मी त्यांना एकच उत्तर देतो की तुम्ही जेव्हा सी आय हा कोर्स कम्प्लीट करता तर सी आय कोर्स कम्प्लीट केल्यानंतर यू गेट अ जॉब, तुम्हाला एक नोकरी मिळते, द स्टार्टिंग सॅलरी ऑफ विच इज बिटवीन 1.5 to 1.8 lakhs पर ॲनम. 1.5 ते 2 लाखापर्यंतची तुमची पहिली स्टार्टिंग सॅलरीची ही जॉब असते, आणि याच्यासाठी तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे ते 50,000 आसपास आहे. त्याच्याहून हा जो कम्पॅरिझन केला तर 3 times इज युअर रिटर्न्स इन द फर्स्ट 1 year. आणि याच्यामध्ये काय काय मिळतं तुम्हाला? कम्प्लीट कोर्सवेअर मिळतं, सी एन ए ट्रेनिंग प्रोग्राम्स मिळतात, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स हे शिकवतात तुम्हाला, तुमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग सोबत 8-10 प्रोजेक्ट्स होतात, आणि मग 100% जॉब गॅरंटी. एक वेळाच नाही तर एक ATJ कार्ड मिळतो ज्याचा की तुम्ही वापर अपग्रेडेशनसाठी करू शकतात. हे सर्व विथ अ ट्रस्टवर्दी ब्रँड, म्हणजे जो मागील 16 वर्षापासून 3.5 लाखहून जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट दिलेलं आहे, ज्यांच्याकडे 70,000 जास्त एम्प्लॉईज रजिस्टर्ड आहे, हे सर्व काही इट्स लाईक मोर दॅन व्हॉट यू एक्सपेक्ट. आणि हेच नव्हे तर माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ज्यांचे पॅरेंट्स ऑटो रिक्षा चालवतात किंवा जे ड्रायव्हर्स असतात किंवा फार्मर्स आहेत, त्यापासून तर प्रायव्हेट जॉब्स आणि गव्हर्नमेंट जॉब्सचे पॅरेंट्ससुद्धा आमच्या या कोर्ससाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवतात. काहींची फायनान्शियल कंडिशन खराब असते तर ते लोन घेऊनसुद्धा करतात. असं नाही आहे की त्यांना याची व्हॅल्यू वाटत नाही, व्हॅल्यू वाटते म्हणूनच हे लोन घेतात. आणि एक तुम्हाला एक्झाम्पल सांगू इच्छितो,
एक आई आल्या होत्या, म्हणजे माझ्या मुलीचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे, पुढे काय करिअरचा विचार आहे का? नाही म्हणे, 2 वर्षामध्ये आम्ही तिचं लग्न करू, पण तिचं काहीतरी एक जॉब चालू असेल, तेव्हा आम्ही जर हिला लग्नासाठी आम्ही प्रयत्न केले तर हिची स्टेटस वाढते. आणि म्हणायला नको, पण जो हुंडा द्यायचा असतो तो सुद्धा कमी द्यावा लागतो, कारण शी इज क्वालिफाईड, शी इज वर्किंग, आणि त्याच्यामुळे चांगला वर मिळायला सुद्धा मदत होते. म्हणून कित्येक आई बाबा आपल्या मुलींना सुद्धा की करिअर होईल फार चांगलं, जॉब सेल्फ असेल, पालकांनी दाखवलेला विश्वासच विश्वासच आहे, ज्याच्यामुळे आम्ही अफोर्डेबल आहोत असं आम्ही म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करू नका, तर पुन्हा जे करिअर तुमचं उभं राहत आहे या इन्स्टिट्यूटमुळे त्याचा फायदा जो होणार आहे तोही विचार करा. आणि जे पालक लोन घेऊन जर इतका विश्वास दाखवतात तर नक्कीच अनेकांनी विचार करणार की गोष्ट आहे की लोन घेऊन पालक हा कोर्स घेण्याचा विचार करत असत. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारत आहे की 12वी कॉमर्स किंवा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनाही या कोर्सचा फायदा होऊ शकतो. बिलकुल, 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आम्ही विजनरी विद्यार्थी म्हणतो. म्हणजे तुम्ही जर 12वीत असा काहीतरी विचार करत असाल की मी पुढे माझ्या करिअरमध्ये काय करू, आज मी 12वीत आहे, 3 वर्षानंतर ग्रॅज्युएट होईल, त्यानंतर माझं काय होईल, हे विचार जर तुम्ही आज करत असाल तर यू आर द पीपल हू आर लुकिंग अहेड इन लाईफ. आणि या विद्यार्थ्यांचं खरोखर त्यांचं एक गोल सिद्ध असतं. आणि त्या विद्यार्थ्यांचा फायदा असा की त्यांनी फर्स्ट इयरमध्ये जर ॲडमिशन घेतलं ICAच्या कोर्सेसमध्ये तर वर्षभरात हा कोर्स कम्प्लीट होतो, आणि त्यानंतर हवं असेल तर त्यांना आम्ही कुठेतरी पार्ट टाईम जॉब्स किंवा फक्त पार्ट टाईम जॉब नव्हे तर इंटर्नशिपसाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील करतो. हे नव्हे, काही विद्यार्थी तर डिस्टन्स एज्युकेशनमध्ये कॉमर्स बीकॉम करायची इच्छा ठेवतात का, कारण ते येतात आणि म्हणतात तिथे कॉलेज करायची आवश्यकता पडणार नाही, फक्त वर्षातून एकदा एक्झाम द्यायला जायचं आहे, तुमचा कोर्स झाल्यानंतर आम्हाला फुल टाईम जॉब पाहिजे. तर फर्स्ट इयर पास करून विद्यार्थी सेकंड इयरला फुल टाईम जॉब करतो, 2 वर्ष जॉब करतो, तिसऱ्या वर्षी जेव्हा तो पासआउट होतो तेव्हा त्या विद्यार्थ्याकडे असतात डिग्री बीकॉमची, ICAकडनं ऑफर लेटर जॉबचं नवीन 2 वर्षानंतरचं, 2 वर्षाच्या एक्सपिरियन्समधून जी त्यांची अर्निंग असते, जी पॉकेट मनी असते, ती 1.5 लाखापर्यंत असते. म्हणजे तो बाकी विद्यार्थ्यांपेक्षा किती पुढे असतो. काही विद्यार्थ्यांना नाही करायचा असतो जॉब, पण ते सुद्धा जेव्हा फर्स्ट इयरला जॉईन करतात तर त्यांना त्यांच्या अभ्यासात, मी जे आधी म्हटलं होतं, त्यांचे जे मार्क्समध्ये, त्यांच्या ज्या सब्जेक्ट्स अंडरस्टँडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळते ती फार चांगली असते. 1 ते 1.5 तास रोज दिला तर आपलं काम होतं. म्हणजे कॉलेज 3-4 तास, 1 ते 1.5 तास आपण ICAसाठी दिलात, बाकी 1-2 तास जर ट्युशन लावली असेल तर 7-8 तास तरी आपल्या करिअरसाठी द्यायलाच पाहिजे. हे केल्याने त्या विद्यार्थ्यांना नक्की फायदा होतो. नक्कीच सर, कार्यक्रमात मला आणखीनही प्रश्न विचारायचे आहेत, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. आपणही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपली चर्चा सुरू होती आणि तुम्ही आम्हाला CIA बद्दल सांगितलेलं आहे, पण एक मनामध्ये असा विचार आलाय की हा फक्त कोर्स कॉमर्सच विद्यार्थी करू शकतात की आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बिलकुल, आमच्याकडे हा जो कोर्स विद्यार्थी करतात, ज्या कोणाला अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स या 4 क्षेत्रांमध्ये आपलं करिअर करायचं असेल त्याच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. आमच्याकडे 60-70% विद्यार्थी हे कॉमर्सचे नक्की आहेत, पण त्याशिवाय अराउंड 10-11% विद्यार्थी आर्ट्स आणि सायन्सचे सुद्धा आहेत, की त्यांनी आपल्या 12वीमध्ये ॲडमिशन घेताना देव जाणो का म्हणून आर्ट्स आणि सायन्स घेतलं होतं, आणि त्यानंतर त्यांना वाटतं की नाही, आता संधी ज्या आहेत त्या अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्समध्ये आहेत आणि त्यांनासुद्धा थोडीशी इच्छा आहे शिकायची. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आमचा हा कोर्स उपयुक्त आहे. CIAचा हा कोर्समध्ये एक मॉड्यूल आहे बिझनेस अकाउंटिंग म्हणून, तिथे आम्ही बिलकुल फंडामेंटल्सपासून सुरुवात करतो. आमचे जे विद्यार्थी आर्ट्स आणि सायन्सचे असतात ते बिलकुल बेसिक्सपासून सुरुवात करतात आणि ग्रो होत होत बिलकुल एका कॉमर्सच्या विद्यार्थ्याला खांद्याला खांदा लावून कॉम्पीट करतात, आणि इन्क्रीमेंट आणि जॉब्समध्ये, ग्रोथमध्ये सुद्धा त्यांना कुठेही कमी पडत नाही. तर आर्ट्स सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली काळजी घेतो की त्यांना त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर व्हावे आणि
कंपनीजमध्ये कुठेही असं नसतं की बाबा मला बी ए विद्यार्थी चालणार नाही किंवा बी एस सी चालणार नाही. सी आय ए प्लस किंवा सी आय ए हा कोर्स केलेला मग कोणताही ग्रॅज्युएशन असेल तर आमच्या रिक्रूटर्सला काही प्रॉब्लेम नाही आहे. सर, आय सी ए 100% जॉबची गॅरंटी देते आहे, मात्र मग जॉब देताना इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने या कोर्सच्या माध्यमातून केली जाते? बिलकुल, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एक प्री इंटरव्ह्यू प्रिपरेशन मॉड्यूलमधून घेऊन जातो, त्याला आम्ही पी डी पी म्हणतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून म्हणतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्सची, त्यांच्या बॉडी लँग्वेजची, ग्रूमिंगची, वर्बल कम्युनिकेशनची स्किल्स डेव्हलपमेंट करतो. थोडा भाग इंग्लिशचा सुद्धा घेतो त्याच्यामध्ये, म्हणजे आमच्या काही विद्यार्थ्यांना जे वर्नॅक्युलर बॅकग्राऊंडमधून असतात इंग्लिशमध्ये बोलायला थोडंसं कमी जास्त वाटतं, तर त्यांना इंग्लिशची सुद्धा बेसिक ट्रेनिंग आम्ही देतो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. आणि शेवटी तुम्हाला कुठे सिलेक्शन किंवा रिजेक्शन मिळतं, दोन ठिकाणी, एक तुमचा रेझ्युमे बघून, दुसरं तुमचा इंटरव्ह्यू. तर रेझ्युमे कसा बनवायचा, त्याच्यामध्ये काय उल्लेख करायचा आणि काय उल्लेख नाही करायचा याच्यावर बिलकुल गायडन्स असते. म्हणजे काही विद्यार्थी लिहितात हॉबीजमध्ये नेट सर्फिंग, टी व्ही वॉचिंग, तर मी म्हणतो बाबा याचा आणि तुझ्या सिलेक्शनचा काही संबंध आहे का, इनफॅक्ट रिजेक्शनचा संबंध आहे असं वाचून कित्येक रिक्रूटर्स नाही घेणार हा रेझ्युमे पुढे. तर ते सुद्धा शिकवलं जातं की रेझ्युमे कसा लिहायचा. आणि मग इंटरव्ह्यूची तयारी तर दर महिन्याला होते, म्हणजे आमचा एक प्रोसेस आहे MMI, त्याला आम्ही म्हणतो मंथली मॉक इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये दर महिन्याला विद्यार्थी समोरे जातो एक पॅनल ऑफ इंटरव्ह्युअर्सचा, तिथे तो इंटरव्ह्यू देतो आणि त्याची मार्किंग असते, त्याचं इम्प्रूव्हमेंट असतं. आणि प्लेसमेंटच्यासाठी आम्ही जे फार मेहनत घेतो त्याच्यामुळे आमचा जो रेकॉर्ड आहे तो सुद्धा फार चांगला आहे. कोटॅक महिंद्रामध्ये मागील 2-3 महिन्यात आमचे 2 विद्यार्थी, एक हर्ष पुजारी आणि एक स्नेहल कामते, हे 15,000-20,000 रुपये सॅलरीवर लागलेत. त्याशिवाय इंडसइंड बँक, यस बँक याच्यामध्ये सुद्धा आमचे काही विद्यार्थी रिसेंटमध्ये प्लेस झालेत. आणि तिथल्या रिक्रुटर्सला आम्ही जेव्हा भेटतो ते म्हणतात त्यांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, हे बोलू शकतात, म्हणजे इथून आमची सुरुवात झाली, आम्ही यांना पुढे घेऊन जाऊ. आणि फक्त बँकिंगच नव्हे तर इन्फोसिस, विप्रो, TCS याच्यामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी रिसेंटमध्ये प्लेस झालेले मला आठवतात. जसे मीनाक्षी मिसळ, कुशाल अरोटे, हे विद्यार्थीसुद्धा 15,000-17,000 इथे प्लेस झालेले आहेत. या काही विद्यार्थ्यांचं नावं यासाठी घेतो आहे कारण आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या, माझ्या, तुमच्यासारखे नॉर्मल विद्यार्थी आहेत, जे नॉर्मल ग्रॅज्युएशन करत त्यांनी असा कोर्स केल्यामुळे आणि ह्या पूर्ण प्रोसेसमुळे त्यांना चांगल्या प्लेसमेंट मिळाल्यात. सर, जर काही विद्यार्थ्यांना पर्सनल करिअर गायडन्स हवं असेल तर ते कशा पद्धतीने घेऊ शकतात? बिलकुल, विद्यार्थ्यांना ज्यांना स्वतःच्या करिअरबद्दल सिरियस असाल, इच्छुक असाल, तर ICA सेंटरमध्ये आम्ही एक चूज करिअर वाईजली या नावाचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. या प्रोग्राममध्ये तुम्हाला 7 वेगवेगळ्या विषयावर तुम्ही कॉमर्सनंतर काय करू शकता, त्याच्यासाठी किती एफर्ट्स लागतील, त्याच्यामध्ये किती तुमचं इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याच्यासाठी किती लोक पास होतात, कुठे करू शकता, हे पूर्ण डिटेल्स आहेत. त्याशिवाय तिथे जर तुम्ही गेला तर तुमचं स्वॉट केलं जातं, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट याचं डिस्कशन केलं जातं, तुमचं लाईक्स आणि डिसलाईक्सचं डिस्कशन केलं जातं, तुमचे प्रिफरेन्सेस काय आहेत, तुम्हाला कशा प्रकारचा जॉब पसंत आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे याच्यावर डिस्कशन केलं जातं, तुमच्याकडे बजेट किती आहे, आई वडील तुमच्यावर किती खर्च करू शकतात, करायची इच्छा आहे हे डिस्कस केलं जातं, आणि तुमच्या हातात किती वर्ष आहेत हे डिस्कस केलं जातं. आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये किती डिमांड आहे, किती इन्व्हेस्टमेंट काढावा लागतो, तुमचं किती कॉम्पिटिशन असेल हे सुद्धा डिस्कस केलं जातं. याशिवाय भरपूर ग्रोईंग आणि भरपूर स्टेबल अशा काय काय करिअर ऑप्शन्स पुढे असणार आहे ते तुम्हाला डिस्कस करून तुमचं एक रिपोर्ट बनवून तुम्हाला दिलं जातं. प्रत्येक सेंटरवर ही एक प्रोग्राम उपलब्ध आहे. आपण जर या सेंटरवर गेलात, कोर्स करायची इच्छा नसेल तरी ही जाणून घ्यायची इच्छा असेल, तर आमच्या प्रत्येक फ्रंट ऑफिसच्या लोकांना आम्ही काउन्सिलिंगची, करिअर काउन्सिलिंगची ट्रेनिंग दिलेली आहे. ते तुम्हाला हा बेसिक टूल वापरून तुमचं ज्ञान वर्धन करतील किंवा तुम्हाला गायडन्स करतील आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळू शकेल. नक्कीच सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, आमच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांनाही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.
जर तुम्हालाही तुमचं करिअर खूप चांगलं घडवायचं असेल तर तुम्हाला ICA इन्स्टिट्यूट खूपच चांगलं मार्गदर्शन करू शकते. त्यामुळे नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या करिअरचा जो ग्रोथ आहे तो वाढवून घ्या. सध्या इथेच थांबते आहे. नमस्कार.